नमस्कार मागील महिनाभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर अखेर अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपाला मोठा धक्का दिला आहे <us> शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपची सत्ता घालून आता महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर विराजमान केला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीने येत भाजपाला सत्तेपासून या ठिकाणी वंचित ठेवला आहे आज महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे जास्त संख्याबळ असताना देखील शिवसेना सत्तेपासून या ठिकाणी दूर होती नगर महापालिकेमध्ये याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपाचा महापौर सत्तेवरती विराजमान होता मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रयत्न केले गेले होते यामुळेच आज पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक घेतली आहे त्यानंतर महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रो रोहिणी शेंडगे आणि उपमहापौर उपमहापौरपदपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अधिकृतरित्या करण्यात आली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीकडे नगर महापालिकेची सत्ता आली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा हा भाजपाला मोठा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरो नवीन चालू आणि ताज्या गडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील